नमस्कार मी प्रज्ञा मेहत्रे सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनल प्रस्तुत भविष्यवेध या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत प्रेक्षको मागील चार भागामध्ये आपण वाणिज्य शाखा याविषयी माहिती घेत आहोत आणि याविषयीचं मार्गदर्शन डॉक्टर मंगल भुसारी मॅडम या आपणाला करत आहे आता पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर म्हणजे विद्यार्थ्यांच्या अंगी कोणकोणते गुण असतात त्यांनी हे आपले सुप्त कलागुण कशा पद्धतीने या कलागुणांना वाव दिला पाहिजे आणि आपल्या समाजामध्ये एक आपलं चांगलं करिअर कसं निवडलं पाहिजे हे आता आपण या भागामध्ये पाहणार आहोत तर चला आता याविषयी मॅडम यांच्याशी बातचीत करूया नमस्कार मी डॉक्टर मंगल भुसारी चिंतामणराव व्यापार महाविद्यालयामध्ये बत्तीस वर्षे प्राध्यापक म्हणून नोकरी करून व्हाईस प्रिन्सिपल म्हणून सेवानिवृत्त झालेली आहे नमस्कार मॅडम नमस्कार मी प्रज्ञा मित्रे सांगली मीडिया कम्युनिकेशन वाय टी व्ही चॅनल प्रस्तुत भविष्यवेध या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आणि आता आपण गेली चार भागामध्ये आपल्याला या वाणिज्य शाखेबाबत खूप सविस्तर अशी आमच्या प्रेक्षकांना विद्यार्थ्यांना माहिती दिलेली आहे यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतची सुद्धा प्रोफेशनल कोर्सेस कोणते आहेत याविषयी खूप छान पद्धतीनं आपण मार्गदर्शन करत आहात आता आपले हे जे काही विद्यार्थी आहेत तर या विद्यार्थ्यांमध्ये कोणकोणते कौन गुण असले पाहिजेत याविषयी आमच्या प्रेक्षकांना नक्की जाणून घ्यायला आवडेल हां गुण तर आता कारण आतापर्यंत आपण एवढ्या डिग्री कोर्सची माहिती बघितली किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस बघितले प्रोफेशनल कोर्सेस बघितले तर ह्या सगळे पूर्ण करत असताना विद्यार्थ्यांच्या अंगी बरेचसे गुण असावे लागतात मला तर वाटते की पहिल्यापासूनच सुरुवातीपासून लहानपणापासून हे गुण त्यांच्यात उपजतच असतातच परंतु त्याची डेव्हलपमेंट होत नाही ती डेव्हलपमेंट होत जाते तर ती डेव्हलपमेंट कशी करायची विद्यार्थ्यांनी किंवा ते कोणते गुण त्यांच्या अगदी असले पाहिजे तर एक तर आपण म्हणतो की पहिल्यापासूनच एक जिद्द पाहिजे मनामध्ये की काहीतरी मी करून दाखवणार आणि ते करून दाखवत असताना आपल्याला अडचणी तर येणारच आहे परंतु अडचणी आल्या म्हणून ते आपण सोडून दिला कोर्स असं नाही करायचं तर ते चिकाटीनं पूर्ण केलं पाहिजे म्हणजे जी दन चिकाटी तर हे अगदी बेसिक गुण आहेत त्यांच्यामध्ये असलेच पाहिजेत त्याचबरोबर कष्ट कोणतीही गोष्ट सहजासहजी उपलब्ध कोणतीच होत नाहीये त्यामध्ये एक गोष्ट कष्ट कितीही कष्ट पडू देत मला पण मी जे ठरवलेलं आहे ते मी पूर्ण करणारच आणि ती कष्ट करण्याची तयारी त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे म्हणजे तो गुण त्यांच्याकडे असला पाहिजे आणि आणखी एक गोष्ट म्हणजे की कोणतंही काम करायचंय उगच आज करू उद्या करू पुन्हा करू असं नाही ज्या वेळेला त्याच्या मनात आलेलं आहे त्यावेळी ते काम पूर्ण झालं पाहिजे कार्य तत्परता पाहिजे त्याच्याकडे आणि त्याचबरोबर शिरपणे आता कोणत्याही ठिकाणी जायचं म्हंटल तर दहाला ला बोलवले तुम्ही अकराला ला गेला असं चालणार नाही दहा म्हणजे दहाला ला तुम्ही पाच मिनटं कमी असतानाच तिथे पोहोचलं पाहिजे म्हणजे वक्तशीरपणा जो आम्हाला तो, तो विद्यार्थ्यांच्याकडे पाहिजे कारण किती परीक्षा द्यायच्या असतात त्याला त्यामुळे वेळेत सगळं पूर्ण होणं अभ्यास देखील वेळेत करणं सगळ्या विषयाकडं समान न्याय देऊन बघणं ह्या ठिकाणी प्रत्येक टाइम टेबल त्याच्याकडे पाहिजे वक्तशीरपणा पाहिजे हे गुण त्याच्याकडे असलेच पाहिजे त्याचबरोबर आपल्याला पूर्ण करिअर करून पुढं वावरायचं आहे तर सुरुवातीपासूनच प्रामाणिकपणा पाहिजे कोणतंही काम मी केलेलं नसताना केलंय झालेलं नसताना झालंय नाही असं चालणार नाही जे झालेलं नाही ते तुम्ही स्पष्टपणे कबूल केलं पाहिजे स्पष्ट व्यक्त झालंच पाहिजे नाही झालेलं आणि मी केलेलं आहे काम किंवा माझा अभ्यास झालेला आहे न होता देखील असं नाही प्रामाणिक सांगा तुम्ही नाही झालेलं काम माझं दुसरं काहीतरी काम होतं म्हणून म्हणजे प्रामाणिकपणा हे मी अभ्यासाच्या बाबतीत म्हणते इतरही बाबतीत कौटुंबिक बाबतीत घरात वावरताना कॉलेजमध्ये वावरताना किंवा इतर ठिकाणी समाजात वावरताना प्रामाणिकपणा तुमचा पाहिजे आणि या सगळ्या बरोबरच जी काही एक शिस्त लागते स्वयंशिस्त दुसऱ्यानं शिस्त शिकवून जमत नाही स्वतःमध्ये ती शिस्त निर्माण करायला पाहिजे विद्यार्थ्यांच्याकडे ती शिस्त असली पाहिजे आणि या सगळ्या बरोबरच एक सकारात्मक दृष्टिकोन कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो सकारात्मकच ठेवायचा मला हे जमणार नाही हे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण हे करू शकतो आपल्याला हे जमणार आहे हा दृष्टिकोन जर ठेवला तर विद्यार्थी निश्चित यशस्वी होतो आणि आता आपण बघतोय की जीवनामध्ये असंख्य बदल होत आहेत घडतायत आता आपण बघितलेला आहे ताण तणाव देखील आहेत तर प्रत्येक वेळेला आजचा दिवस उद्या नाही त्या पद्धतीनं होऊ शकत म्हणजे हे बदल हो, होतच राहणार आणि हे बदल होत असताना ह्या बदलाला सकारात्मकतेनं बघणं त्याच्याकडे किंवा ह्या बदलाला सामोरं जाणं हे महत्वाचं आहे आणि त्यामुळे बदलाला सामोरं जाण्याची क्षमता निर्माण करायला पाहिजे आज मला हे मिळालं नाही म्हणून मी लगेच या ठिकाणी नाराज व्हायचं कारण नाही उद्या मिळेल मला म्हणजे पाहिजे आणि तो देखील सकारात्मक उद्या मला मिळेल हे निश्चित मिळेल हा सकारात्मक म्हणजे उद्या मला मिळणार नाही असं नाही मिळेल निश्चित मिळेल हा जो दृष्टिकोन आहे हा विद्यार्थ्यांनी बाळगला पाहिजे त्याचबरोबर आता समोर कौटुंबिक बाब असो किंवा समाजातली बाब असो प्रॉब्लेम्स हे आहेतच प्रत्येकाला आहेत घरामध्ये आहेत बाहेर आहेत समाजात आहेत कॉलेजमध्ये आहेत इतर ठिकाणी आहेत सगळीकडे आहेत प्रॉब्लेम कुठं नाहीत असं एकही क्षेत्र तुम्हाला सापडणार नाही मग हे प्रॉब्लेम सोडवायचे कसे सॉल्व्ह करत जायचे निर्माण नाही करायचे सॉल्व्हिंग कॅपॅसिटी जी आहे ती वाढवायची आपल्यातली म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग कॅपॅसिटी देखील त्या विद्यार्थ्याकडे असली पाहिजे hmm. आणि मला नाही वाटत एवढे सगळे जे गुण मी सांगितले ते विद्यार्थ्याकडे असतील तर तो, तो जीवनामध्ये निश्चित यशस्वी होईल आता मगाशी मॅडम आपण सांगितलं की विद्यार्थ्यांच्या मध्ये ताणतणाव निर्माण होत असतात काही म्हणजे कौटुंबिक विचारांमुळे किंवा आता मला एवढं माझं जा शिक्षण झालंय मला नोकरी मिळत नाही डिप्रेशन मध्ये वगैरे तर आता हे जे काही ताणतणाव असतात ते कमी करण्यासाठी त्यांनी कोणकोणत्या उपाय उपाययोजना करायला पाहिजेत याबद्दल काय सांगाल ते तर आहेच मी आता ताणतणाव सांगितलं परंतु असंख्य प्रकारचे ताणतणाव आहे त्यातनं बाहेर कसं यायचं तो जर डिप्रेशन मध्ये गेला आणि त्यामध्ये तो अगदी वाईट विचार देखील करू शकतो मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आत्महत्यासारखे विचार त्याच्या डोक्यामध्ये येतात परंतु तसं नाही करायचं विद्यार्थ्यांनी त्यातून बाहेर त्या डिप्रेशन मधून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता आहे तर एक शेअरिंगचा शेअरिंग म्हणजे मित्रमैत्रिणींच्यात मिसळायचं आणि त्यांना आपले जे काही प्रॉब्लेम असतील ते सांगायचे ते कोणत्याही रीतीनं सॉल्व्ह होतात का आपल्याकडे जरी कॅपॅसिटी नसली तरी अनेक मित्रांचे अनेक विचार असतात त्या पद्धतीनं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो म्हणजे त्या डिप्रेशन मधून बाहेर होण्यासाठी सर्थ येण्यासाठी विद्यार्थी आपल्या मित्राबरोबर शेअर करणं शिकलं पाहिजे शेअर करण्याबरोबरच आणखी एक गोष्ट महत्वाची आहे आणि ती गोष्ट म्हणजे ह्या आपल्या ज्या काही विषयाचा तो भाग नाहीये परंतु त्यातून बाहेर येण्यासाठी मी एक तुम्हाला सांगते की प्रत्येक विद्यार्थ्यानं योग आणि प्राणायाम केलंच पाहिजे आता आपण म्हणतोय की योग म्हणजे काय कुणाला आजार आहे त्यानं योग करावा किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी योग करावा आपल्याला काय गरज आहे विद्यार्थी काय वीस वर्षाचे म्हणतात नाही आम्हाला काय गरज नाही त्याची परंतु योग केल्यामुळं काय होत तर ह्या डिप्रेशन मधून बाहेर यायला मदत होते <us> आणि विद्यार्थी कितीही नाराज असला तर त्याचा तो, तो दृष्टिकोन आशावादी बनतो आता योगाचं महत्व किंवा योग असण किंवा प्राणायाम हा सगळा वेगळा भाग आहे परंतु एकच मी गोष्ट सांगेन की योग करायला नाही जमलं तुम्हाला प्राणायाम करायला नाही जमलं काहीच करायला जमत नाहीये तर तुम्ही एक गोष्ट तर करू शकता आणि ती कोणती तर ज्ञान मुद्रा आपल्याला ज्ञान घ्यायचं आहे ना ही ज्ञान मुद्रा आहे ज्ञान मुद्रेमध्ये तर इथं बसलेले असं तर बसू शकता कोणी नसता म्हणजे ज्ञान मुद्रा ही काय आहे योगातली तर ज्ञान घेण्याची क्षमता वाढवणं ही ज्ञान मुद्रा आहे आणि या ज्ञान मध्ये तुम्ही पाच मिनिटं ध्यानामध्ये बसा ना ज्ञान आणि ध्यान हे योग आणि प्राणायामामध्ये काही नाही केलं तरी चालेल पण विद्यार्थ्यांनी किमान एवढं तरी करावं पाच मिनिटं एका ठिकाणी बसण्याची सवय तरी करावी असं मी म्हणेन आणि ह्या सगळ्या डिप्रेशन मध्ये तुम्ही आता म्हंटला की अनेक ताण तणाव आहे मध्ये विद्यार्थी गेला तर काय करेल तर त्यातनं बाहेर पडायचे अनेक मार्ग आहेत त्यापैकी मी हा मार्ग सांगितलेला आहे की योग आता बरेच विद्यार्थी असं करतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे छंद असतात तर आपण जर डिप्रेशन मध्ये तर आपला जो काही आवडीचा छंद असेल कुणाला कविता बनवण्याचा असेल कुणाला पेंटिंग करण्याचा असेल किंवा कोणाला भटकंती करायची भ्रमंती करायची आहे वेगवेगळे प्रवास करायचे आहेत तर अशा काळामध्ये आपण ते सुद्धा म्हणजे जे काही आपली आवड निवड असेल जे छंद असतात ते आपण छंद जोपासू शकता की जेणेकरून त्यातनं आपण थोडस जरा लक्ष आपलं आपल्या आवडीच्या विषयाकडे ओळवू शकतो आणि परत जेव्हा आपला चांगला डोक्यातले वाईट जे विचार आपले जातात त्यावेळेला परत आपण आपल्या या करिअर जे छंद आहेत ते ते अगदी लहानपणापासून जपले तरी सुद्धा चालतात म्युझिक म्हणा पेंटिंग म्हणा किंवा मी तर म्हणते अभ्यासातले सुद्धा छंद असू शकतो असू शकतात लिखाणाची आवड असेल किंवा गायनाची आवड असेल तर हे सादर पण करू शकतात ते त्यातून बाहेर येण्याचे मार्ग अनेक आहेत त्यापैकी मी एक सांगितलं हा जो अगदी कमीत कमी श्रमाचा आहे आणि त्याला काही नाही केलं तर निदान किमान एवढं तरी करता येत त्याला ता म्हणजे तो त्यातून बाहेर निश्चितपणे येऊ शकतो आणि यावं त्यांनी हो असं प्रेक्षको आताचा पण विद्यार्थ्यांच्या अंगी कोण कोणते गुण असावेत याविषयी डॉक्टर मंगल भुसारी मॅडम यांच्याकडून बरीचशीच माहिती जाणून घेतली आणि आता आपण या करोनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत तर ते प्रश्न कुठले आहेत आणि त्यांना उत्तरं काय मिळणार आहेत याविषयी माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय टी व्ही चॅनल बासुरी कृष्णाची डमरू शंकराचा अष्टदुर्गेचे आयुध तुळशी भार विठूराचा मना मनात भक्ती वसते कुलदेवताच्या व्रतांची नाही गरज आता जाऊन दर्शन घेण्याची घरी बसून सारे देव येतील समोर साक्षात एस एम सी लाईव्ह दर्शन चॅनल लावा रंगा भक्ती छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत भविष्यवेध या कार्यक्रमामध्ये आणि आपल्यासोबत गेली चार एपिसोड आणि आजचा हा पाचवा एपिसोड आहे यामध्ये आपल्याला डॉक्टर मंगल भोसारी मॅडम मार्गदर्शन करत आहे आणि आता आपण त्यांना विचारणार आहोत की आता हे जे काही करोनाचं सावट आलेलं आहे गेले आता वर्ष होत आहे थोड्याच दिवसांमध्ये तर ह्या करोनाच्या सावटमध्ये विद्यार्थ्यांची संभ्रम अवस्था आहे त्यानंतर परीक्षा कशा असणार आहे आणि पुढचं आपलं करिअर कसं असणार आहे याविषयी आता आपण जाणून घेऊया मॅडम आता गेली एक दहा महिने झालं आपण या करोनाचा सर्वांनीच म्हणजे आपल्याला हे जगभर पसरलेलं सावट आहे करोनाचं आ, तर याच्यामध्ये वर्षभर जे काही विद्यार्थी अभ्यासामुळं संभ्रमित आहेत तर त्यासाठी आपण आपल्या विद्यार्थ्यांना काय सांगाल गेले दहा महिने सगळं जगच ठप्प झालेलं आहे यामध्ये विद्यार्थी सुद्धा संभ्रमित झालेला आहे की आपल्या करिअरच्या दृष्टीने आपण आता साधी डिग्री सुद्धा पूर्ण करता येऊ शकत नाही आपल्याला तर आता या काळामध्ये विद्यार्थ्यांनी अजिबात संभ्रमित होऊ नये ज्या त्या वेळेला योग्य ते निर्णय विद्यापीठाकडून घेतले जातील परीक्षेच्या बाबतीत परंतु आता फक्त विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर आपले जे काही विषय आहेत कुठलं वर्ष चालू आहे त्या वर्ष चालू असलेल्यामध्ये जो काही सिलेबसचा भाग आहे तो अभ्यास करणं एक मी म्हणते दिवसभरात तुम्हाला अजिबात वेळ मिळाला नाही तरी सुद्धा किमान एक तास तरी तिकडे लक्ष द्या आणि तो अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा तुम्ही त्या विषयाचं जे काही सब ॲटम्स असतील ते सगळे तुम्ही डोक्यात ठेवा आणि परीक्षा पद्धती कोणत्याही पद्धतीनं असू दे तुम्हाला त्या विषयाचं अभ्यासच जे काही आहे ते सगळं ज्ञान तुम्ही घेत राहा म्हणजे किमान एक तास त्याच्यासाठी देत राहा त्याचबरोबर व्हॅल्यू एडेड मी तुम्हाला काय आहे की होऊ द्या तुम्ही बीकॉम डिग्री हस्तगत करत असताना सुद्धा त्याच्याबरोबर आपलं व्हॅल्यू कसं वाढवायचं त्या डिग्रीचं तर एक वेगवेगळे कोर्सेस ऑनलाईन कोर्सेस आता चालू आहेत कोरोनाच्या काळात सगळं जरी ठप्प असलं तर ऑनलाईन काही कधी ऑफलाईन होत नाही त्यामुळे जे काही सर्टिफिकेट कोर्स डिप्लोमा कोर्स शेअर मार्केटचे विविध छोटे छोटे कोर्सेस तर हे सगळे तुम्ही करत राहात थोड्या थोड्या छोट्या मुद्दीचे असतात आता दहा महिने हा केवढा मोठा पिरियड गेला सुरुवातीला काय करायचं काय नाही हे कळत नव्हतं परंतु आता थोडं थोडं जग सावरायला लागलेलं आहे त्यामुळे तुम्ही आता त्या ठिकाणी थोडंसं अभ्यासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे जे काही तुमचे विषय राहिलेले असतील समजा एखादं बी कॉम फर्स्टला राहिलेलं आहे सेकंडला राहिलेलं आहे किंवा इव्हन थर्डला सुद्धा काही काहींचे राहिलेले असतील विषय तर त्यांनी अजिबात काळजी करायची नाही विद्यापीठ तुमची परीक्षा घेणारच आहे कोणत्या पद्धतीने घेईल हे विद्यापीठ ठरवेलच परंतु तुम्ही तुमच्या अभ्यासात दंग राहा अजिबात संभ्रमित होऊ नका तुमचा अभ्यासाचं रुटीन तसंच चालू असू दे जरी तुम्ही वेळ भरपूर असला तरी तुमचे तुमचे छंद जोपासा आणि हे सगळे छंद जोपासत असताना सुद्धा तुमच्या अभ्यासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे मॅडम आपल्या या भागामध्ये ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ज्या विविध संस्था कार्य करत आहेत तर त्या संस्था कोणकोणत्या आहेत आणि एखाद्या विद्यार्थ्याची जर परिस्थिती नाही आहे म्हणजे त्याचा आर्थिक सपोर्ट त्याला नाही आहे आणि पण तो चांगल्या मेरिटमध्ये येणारा विद्यार्थी आहे तर त्यासाठी त्यानं आपलं चांगलं चा स्वतःच्या पायावर उभारण्याचं किंवा स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी काही मार्ग आहेत का याबद्दल काय सांगाल हां आहेत मार्ग तर भरपूर आहेत आणि संस्थाही त्या ठिकाणी भरपूर आहेत तर संस्थेची जी काही कॉलेजेस सांगली मिरजेमध्ये आहेत किंवा इतर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आहेत तर सगळ्यांची नावं काही मी घेत नाही आहे परंतु सांगलीमधलं पहिलं आमचंच कॉलेज की डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं चिंतामणराव व्यापार महाविद्यालय यामध्ये बी कॉम डिग्री बी बी ए डिग्री एम कॉम आणि हे जे काय आहे फार जुनं एकोणीसशे साठ सालचं कॉलेज असल्यामुळे या ठिकाणी बरेचसे कोर्सेस चालू आहेत आणि त्यामुळे बी बी एचा कोर्स देखील आमच्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमार्फत चालतो आणि आमच्याही कॉलेजमध्ये बी बी ए कोर्स चालू आहे आता इथं जर पाहायला गेलं तर विद्यार्थ्यांना लायब्ररी जी फार पूर्वीपासूनची सगळ्यात चांगलीतली चांगली लायब्ररी कुठली तर चिंतामन राव कॉमर्स कॉलेजची लायब्ररी यामध्ये विद्यार्थ्यांना कुठल्याही कोर्सचं कुठल्याही पद्धतीचं पुस्तक पाहिजे असेल तर यामध्ये उपलब्ध होऊ शकतं आणि त्यामुळे मी फक्त याच आमच्याच कॉलेजचं नाव घेते असं नाही आहे तर कॉमर्स वाणिज्य क्षेत्राची माहिती देण्यासाठी किंवा विविध कोर्सेस उपलब्ध करून देणाऱ्या इतरही संस्था आहेत आणि या इतर संस्था म्हणजे एक लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचं गणपतराव अरवाडे कॉमर्स कॉलेज त्या ठिकाणी देखील बी कॉम बी बी ए हे सगळे कोर्सेस चालू आहेत कॉमर्सशी संबंधित आणि आमच्याकडे जर पाहिलं विचार केला तर काही सर्टिफाईड किंवा डिप्लोमा कोर्सेस देखील चालू आहेत आता काही विद्यार्थी विद्यार्थिनींना किंवा पालकांना असं वाटतं की आपल्या मुली जर प्रवेश घ्यायचे आहेत कॉलेजमध्ये तर त्यांना फक्त मुलींचंच कॉलेज असावं तर त्या दृष्टीने विचार केला तर फक्त मुलींचं कॉलेज देखील सांगलीमध्ये आहे की मथुभ गरवारे कन्या महाविद्यालय आता यामध्ये असंख्य मुली आसपासच्या खेडेगावातल्या मुली येऊन शिक्षण घेत असतात संबंधी तिथंही चांगले कोर्सेस वेगवेगळे कोर्सेस कॉमर्स संबंधी आहेत त्याचबरोबर पतंगराव कदम महाविद्यालय तिथंही कॉमर्सचे कोर्सेस चालू आहेत आणि या सगळ्याचा विचार केला तर मथुबाई गरवारी कन्या महाविद्यालय हे फार जुनं कॉलेज आहे परंतु आता नवीन मुलींच्यासाठी खास कॉलेज निर्माण झालेलं आहे ते म्हणजे राजमती कॉलेज आता इथेही असंख्य मुलींनी प्रवेश घेतलेला आहे आणि त्यांच्या करिअरच्या जे काही संधी आहेत ते वोकेशनल कोर्सेस देखील तिथं चालू आहेत त्यामुळे फक्त कॉमर्सशी संबंधित असं नाही इतरही काही साईड्सला उद्देशून काही जे काही छोटे छोटे मोठे कोर्स तिथं चालू असतात आणि हा फक्त सांगलीचा सा विचार झाला परंतु मिरजेमध्ये दे देखील मिरज कॉलेज म्हणा किंवा मिरज कन्या महाविद्यालय स्वामी विवेकानंद संस्थेचं ए सी एस कॉलेज आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज तर ह्या सगळ्या ठिकाणी सांगली मिरजेमध्ये असंख्य कॉलेजेस आहेत आणि हे वाणिज्यमधील पदवी जर तुम्हाला घ्यायची असेल बी कॉम किंवा एम कॉम तर ही पदवी त्या ठिकाणी तुम्हाला सहजासहजी उपलब्ध होऊ शकेल तिथं ॲडमिशन तुम्हाला मिळू शकेल फक्त तिची जी काही कारवाई कार्यवाही आहे त्याची जी काही डॉक्युमेंट सबमिट करायची असतात ती सगळी तुम्ही त्या ठिकाणी सबमिट केली पाहिजेत त्याचबरोबर मी तुम्हाला सगळं कॉमर्सची सगळी गोष्ट सांगितली की बी कॉम एम कॉम परंतु काही वेळेला बारावीनंतर किंवा बी कॉम नंतर तुम्ही लॉ क्षेत्राकडे सुद्धा वळू शकता आणि त्या दृष्टीनं लॉ कॉलेजेस देखील या ठिकाणी भरपूर दोन तरी आहेत किमान सांगलीमध्ये उपलब्ध तुम्हाला एन एस लॉ कॉलेज त्याचबरोबर भारतीय विद्यापीठाचं लॉ कॉलेज तिथंही इतर कोर्सेसची विचार केला तर इतर कोर्सेस अनेक आहेत आणि त्यामुळं विद्यार्थ्यांनी तिथं जाऊन ही लॉ संबंधी माहिती घ्यावी किंवा मा बारावीनंतर पाच वर्षात तुम्हाला एल एल बी पूर्ण करता येतं ते देखील तुम्ही पूर्ण करू शकता आणि भारतीय विद्यापीठामध्ये आणि एन एस लॉ कॉलेजमध्ये दोन्हीकडे त्या ठिकाणी संधी तुम्हाला उपलब्ध आहे किंवा ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर तरीसुद्धा तिथं त्या ठिकाणी लॉला प्रवेश घेता येतो आता हे सगळं झालं कॉमर्सच्या विषयी आता यामध्ये काही इन्स्टिट्यूट्स आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं की आमच्या संस्थेची मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहेत त्याच पद्धतीनं आणखी एक इन्स्टिट्यूट आहे आणि ती म्हणजे वसंतदादा इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स आता इथंही सांगली मिरज रोडला जी काही संस्था आहे यामध्ये देखील सगळे एक्सक् एक्सक्ल्युझिव्ह सगळे कॉमर्सचे कोर्सेस छोटे असू देत मोठे असू देत सगळे कॉमर्सशी संबंधित जे का काही कोर्सेस आहेत ते त्या ठिकाणी चालू आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना ते देखील एक महत्वाची संधी अशी आहे की जे इतर ठिकाणी नसेल आणि त्या ठिकाणी आहे तर ते त्या ठिकाणी देखील चौकशी करून तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन घेता येईल आणि अशा प्रकारची जरी सगळ्यांची नावं नाही या ठिकाणी घेतली तर काही ठराविक मी या ठिकाणी तुम्हाला कॉलेजेस सांगितलेले आहेत ह्या कुठल्याही कॉलेजमध्ये तुम्हाला कुठल्याही कोर्ससाठी ॲडमिशन घेता येईल आणि त्याचबरोबर आपल्याकडे काही यशस्वी उद्योजक देखील आहेत आणि त्यांचे फर्म्स किंवा कंपन्या किंवा जी काही त्यांनी संस्था स्थापन केलेल्या आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला जर काम करण्याची संधी मिळाली तर ती तुम्ही जरूर करा कारण का तुम्हाला इन्कम सोर्स थोडा राहील परंतु त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळेल हे या ठिकाणी चांगली गोष्ट आहे कारण का तुमचा भविष्यकाळ त्यावर अवलंबून आहे या यामध्ये यशस्वी उद्योजकांना तर तुमच्यासारख्या मुलांची गरज आहेच त्याचबरोबर काही मार्केट यार्डामध्ये सांगली यार्डचा विचार केला तर तिथंसुद्धा काही छोटी मोठी कामं करण्यासाठी बीकॉमच्या विद्यार्थ्यांची फार गरज असते तुम्ही शिक्षण घेत असला तरीसुद्धा त्या ठिकाणी विविध ज्या काही वस्तूंचं विक्री त्या ठिकाणी होते त्या वस्तूंचे सौदे काढणं किंवा त्या ठिकाणी थोडंसं अकाउंटिंगचं काम करणं आणि ते सुद्धा कसं आहे की आतापर्यंत आपण इंग्लिशमधून अकाउंटिंग शिकलेला असतो आता काही वेळेला काही व्यापारी मराठीतून अकाउंटिंगसुद्धा करू शकतात त्यामुळे त्यांना तशा प्रकारच्या दिवांजीची गरज असते त्याचबरोबर आपल्याकडे इंडस्ट्रीयल इस्टेट आहे आणि त्या इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये ज्या काही संस्था उभा राहिलेल्या आहेत तर त्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचं उत्पादन करतात त्यांनासुद्धा असंख्य कॉमर्सची जाण असलेलं किंवा कॉम्प्युटरचं ज्ञान असलेल्या असले बऱ्याच विद्यार्थ्यांची गरज असते तर हे सगळं तुम्ही अगदी अवॉइड करू नका तर त्या ठिकाणी जा तुम्ही चौकशी करा तर त्यांना त्या मुलांची गरज आहे त्या ठिकाणी तुम्ही मेन अर्निंगचा विचार करूच नका परंतु जि ज्या ठिकाणी तुम्हाला काम करण्याची संधी मिळेल त्या ठिकाणी तुम्ही जा आणि आपलं जे काही कौशल्य आहे ते कौशल्य त्या ठिकाणी दाखवा मराठीतून जे काही अकाउंटिंग ठेवायचं आहे त्या पद्धतीची तर मार्केट यार्डात बऱ्याच उद्योजकांना गरज आहे तर त्या पद्धतीनं तुम्ही शिक्षण घेतलं आणि जर तुम्ही त्या ठिकाणी गेला तर तुम्हाला चांगली संधी त्या ठिकाणी मिळू शकते आणि मला वाटत नाही की एवढ्या सगळ्या अव्हेन्यूजमधून तुम्ही बेरोजगार राहाल तुमचं स्किल कुठे तु दाखवू शकत नसाल असं होऊ शकणार नाही तुम्ही नेहमी सकारात्मक राहा तुम्हाला निश्चित संधी मिळेल आणि त्या संधीचं सोनं करण्याची जी जबाबदारी आहे ती मात्र तुमची आहे ते तुमच्यावर अवलंबून आहे ते तुम्ही यशस्वी व्हाल यात शंकाच नाही मॅडम आज आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल निश्चितच संदेश देईन मी कारण माझ्या अनुभवाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर मी असा संदेश देईन की हल्लीचे विद्यार्थी यांनी आपले आई वडील आणि शिक्षक यांचा आदर तर करायलाच पाहिजे हा एक मी त्यांना संदेश देईल कारण आई वडिलांनी आतापर्यंत आपल्याला प्रतिकूल परिस्थितीतून पुढे पर्यंत hmm. आणलेलं असतं शिक्षण त्यांचं जे काही ते पण नव्हतं तर ते काम त्यांनी केलेलंच आहे त्यामुळे ती काही त्यांची जबाबदारी नव्हती hmm. परंतु तुम्हाला मार्ग दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळे आई वडील आणि त्याचबरोबर गुरुजनांच हा आदर या ठिकाणी व्हायलाच पाहिजे आणि तो आदर तुमच्या मनामध्ये असायलाच पाहिजे हा मी संदेश देईन त्याचबरोबर तुमच्या पुढे कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी सुद्धा तुम्ही त्यातून मार्ग काढा मार्ग विल विल फाईंड अ वे असं म्हटलं जातं त्यामुळे तुमची जर इच्छा असेल जबरदस्त इच्छा असेल तर ते, ते तुम्ही त्यातून मार्ग काढूच शकता आणि हे सगळं करण्याबरोबर हा व्यावसायिक दृष्टिकोन थोडासा बाजूला ठेवा तुम्ही सामाजिक दृष्टिकोन देखील जपला पाहिजे सामाजिक जाण तुम्हाला असली पाहिजे सोशल वर्क तुमच्या हातून थोडस घडलं पाहिजे आपल्या आजूबाजूला आपल्यापेक्षा किती प्रतिकूल परिस्थितीत राहतात हे देखील तुम्ही पाहिजे कारण छोटी छोटी त्यांना शिक्षणाची अजिबात संधी मिळत नाहीये तरी सुद्धा ते त्या पद्धतीने प्रयत्न करत असतात तर तिकडेही तुम्ही बघा सामाजिक भान ठेवा एवढा संदेश मी देऊ शकते मॅडम आज आपण स्टुडिओ मध्ये आलात आणि गेले पाच एपिसोड आपण या कॉमर्स शाखेविषयी खूप छान पद्धतीनं माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्याबद्दल सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनलतर्फे धन्यवाद देते आणि पुढील वाटचालीसाठी आपणाला शुभेच्छा सांगली मीडिया माय टी व्ही यांनी भविष्यवेध कार्यक्रमात मला माहिती देण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद प्रेक्षको गेली पाच भाग आपण वाणिज्य शाखा म्हणजे नेमकी काय आहे त्यानंतर आपण दहावी उत्तीर्ण झाल्यापासून ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत कोणकोणते कोर्सेस अवेलेबल आहेत प्रोफेशनल कोर्सेस कोणते आहेत आणि स्वतःचं करिअर स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करता येतो त्यासाठी संस्था कशा कार्यरत आहेत याविषयी या कार्यक्रमामध्ये म्हणजेच आपल्या या भविष्यवेध कार्यक्रमाच्या अंतर्गत आपणाला खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन मिळालं तर अशाच हा भविष्यवेध कार्यक्रमामध्ये पुढील अजून अनेक मार्गदर्शक आपल्याला भेटणार आहेत आणि आमचा हाच एक उद्देश आहे की जे अनेक आपल्या या समाजामध्ये आसेंक युवक युवती आहे त्यांना योग्य मार्गदर्शन बऱ्याच वेळेला मिळत नाहीत त्यामुळे ते भरकटली जातात पण जर आपल्याला अचूक मार्गदर्शन मिळत असेल आणि आपलं जर करिअर चांगलं होत असेल तर नक्कीच आपण आपलं भवितव्य उज्ज्वल बनवाल या शंका नाही आणि याचं प्रक्षेपण सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनल करतं की ज्यामध्ये आपणाला बरेचसे स्पेशल असतात खास तुमच्यासाठी या व्यतिरिक्त अनेक शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम पाहायला मिळतात तर पुढील भागामध्ये मी आणखीन एका व्याख्यात्याला घेऊन येते भविष्यवेध कार्यक्रमामध्ये तोपर्यंत नमस्कार